तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाइन एज्युकेशन सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस साठी मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये सब्जेक्ट इंग्लिश And our today's topic is, know युअर बॉडी नो युअर बॉडी तुमच्या शरीराबद्दल तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या तुमच्या शरीराची तुम्ही चांगली ओळख करून घ्या नो युअर बॉडी आपल्या शरीराची आपण चांगली ओळख करून घेतली पाहिजे मग आपण आता थोडीशी वेगळी ओळख करून घेऊया आपल्या शरीराची आपल्या शरीरामध्ये पहा अनेक अवयव आहे आता पहा बॉडी पार्ट तुमच्या समोर एक चित्र ठेवलं आहे पहा चित्राचे जे चित्रामध्ये एक मुलाचं चित्र आहे आणि मुलाच्या चित्राच्या सॉरी मुलाच्या शरीराचे जे अवयव आहे हो की नाही ते बाणांनी दाखवलेले आहे आणि जे चौकोन आहेत ते रिकामे आहेत तिथे आपल्याला एकेका अवयवाचं नाव लिहायचं आहे पहा या शीटमध्ये खाली अवयवांची नावं दिलेली आहेत ती आपण वाचूया हँड लेग आईज इयर्स हेड आर्म माउथ फूट ही अवयवांची नावं आहेत आता पहा सर्वात पहिल्या वरती काय आहे बघा इयर दाखवलेला आहे सगळ्यात पहिली पहिला कान दाखवलेला आहे इयर बाण बघा कुठे आहे कानाकडे कानाला इंग्लिश मध्ये म्हणतात इयर मग आहे माउथ, तोंड माउथ, हा आहे आम दंड आम फूट पाऊल फूट हेड हेड म्हणजे डोकं हेड आईज डोळे हँड म्हणजे हात आणि लेग म्हणजे पाय बघा महत्वाचे बॉडी पार्ट आपण पाहिले इयर mouth आर्म फूट head आईज हँड आणि लेग आता एवढेच आहेत का आपले अवयव नाही भरपूर आहेत आणि काही अतिशय वेगळे आहेत महत्वाचे आहेत ते कसे काय आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे आपल्या प्रत्येक अवयवाचं एक वैशिष्ट्य आहे हो की नाही प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे तर स्पेशालिटी पण पाहूया आणि अधिक माहिती पण घेऊया सर्वात पहिले आपण पाहूया अवर सेन्स ऑर्गन्स आपली ज्ञानेंद्रिय आपल्या शरीरामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत ज्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींच ज्ञान मिळतं आता कोणती कोणती ज्ञानेंद्रिय आहेत पहा Which organs are there in our body? Eyes, nose, tongue, ear, and skin—not hand, skin. Okay. Baga eyes, nose, tongue, ears, and skin. These are our five sense organs. दीज आर सेन्स ऑर्गन्स मग आता आपण या सेन्स ऑर्गन्स मधून आपल्याला कोणतं सेन्सेशन मिळतं कोणतं सेन्सेशन आपल्याला होत तुम्हाला माहिती आई डोळ्यांनी yeah, आपण पाहतो नोज नाका आपण वास घेतो टंग म्हणजे जीभ जीभेने आपण चव घेतो इयर्स म्हणजे कान कानांनी आपण ऐकतो आणि स्किन म्हणजे त्वचा त्वचेने आपल्याला स्पर्श समजतो ओके पहा फाइव सेन्सेस जसे फाइव सेन्स ऑर्गन्स आहेत त्यामुळे आपल्याला फाइव सेन्सेस होतात कोणते फाइव सेन्स आपल्याला होतात साईट म्हणजे दृष्टी म्हणजे आपल्याला दिसते कशाने दिसतं आपल्याला डोळ्यांनी हे काय आहे हिअरिंग हिअरिंग म्हणजे ऐकू येणे ऐकणे दिस इज स्मेल स्मेल म्हणजे वास टेस्ट टेस्ट म्हणजे चव आणि टच टच म्हणजे स्पर्श ओके हो नाही मग आता हे सेन्स ऑर्गन्स कोणते असे साईडचा सेन्स ऑर्गन आहे आईज इयरिंग सेन्स ऑर्गन आहे इयर्स स्मेल स्मेलचा आहे नोज टेस्ट टेस्ट आपल्याला होते टंगमुळे जिभेमुळे आणि टच आपल्याला समजतो स्किनमुळे ओके नाही हे महत्वाचे फाईव्ह ऑर्गन्स आपण आतापर्यंत शिकत आलेलो आहोत अजूनही काही महत्वाचे अवयव आहेत ते आता आपण पाहूया आणि त्यांची काय स्पेशालिटी आहे त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहूया बॉडी हॅज मेनी पार्ट्स ऑल पार्ट्स आर स्पेशल आपल्या शरीराचे अनेक अवयव आहेत आणि त्यातला प्रत्येक अवयव हा वैशिष्ट्यपूर्ण आहे स्पेशल आहे ओके आता बघा कोणाबद्दल लिहिलंय हे माहितीये द ब्रेन द ब्रेन ब्रेन म्हणजे आपला मेंदू आपल्या डोक्यात असलेला आपला मेंदू या मेंदू बद्दल काय वैशिष्ट्य सांगितलंय पहा द ब्रेन किप्स वर्किंग इवन वेन यू आर स्लीपिंग तुम्ही जरी झोपला असलात तरी तुमचा मेंदू हा सतत काम करत असतो तो झोपत नाही तो थांबत नाही तर तो सतत काम करत असतो द ब्रेन किप्स वर्किंग इवन व्हेन यू आर स्लीपिंग ओके दिस इज अवर ब्रेन दिस इज अवर ब्रेन ब्रेन आपल्या डोक्यात आत असतो डोक्याच्या कवटी असते डोक्याचं कवच असतं आणि डोक्याच्या आतमध्ये मेंदू हा एक नाजूक अवयव असतो हा मेंदू आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो आपलं पाहणं आपलं बोलणं आपलं ऐकणं आपलं विचार करणं आपलं लिहिण आपलं इतर व्यायाम करणं किंवा इतर कोणतंही शरीराचं जे काम आहे या सर्व कामांवर मेंदूच नियंत्रण असत हा मेंदू जो आहे तो बघा दिस मॅन इज स्लीपिंग बट लुक ॲट हिज ब्रेन बघा तो माणूस झोपलेला आहे पण त्याचा मेंदू झोपलाय का नाही तो काम करतोय द ब्रेन किप्स वर्किंग इवन वेन यू आर स्लीपिंग तुम्ही जरी झोपला असला तरी मेंदू सतत काम करत असतो तुम्ही जरी झोपला हो तरी तुमचा मेंदू सतत काम करत असतो धिस इज अ स्पेशल फॅक्ट अबाउट अवर ब्रेन आपल्या मेंदूची मेंदूचं हे वैशिष्ट्य आहे की कधीही तो झोपत नाही आराम करत नाही तो सतत कार्यरत असतो तो सतत कार्य करत असतो ही ऑलवेज किप्स वर्किंग ओके इवन वेन वी अ स्पेशल फॅक्ट अबाउट अवर ब्रेन आपल्या मेंदूचं हे वैशिष्ट्य आहे बट वी सी वन पिक्चर दोन डोळे म्हणून दोन चित्र दिसतात का नाही तर दोन डोळ्यांना मिळून आपल्याला एकच चित्र दिसत दोन डोळ्यांची दृष्टी मिळून आपल्याला एकच चित्र दिसत वी हॅव टू आईज बट वी सी वन पिक्चर ओके सी सी वी टू आईज

बघा दोन्ही डोळ्यांनी आपल्याला एकच चित्र दिसतंय गुड आय टीमिंग म्हणजे दोन्ही डोळ्यांच जे एकत्र कार्य आहे टीमचं जे कार्य आहे दोन डोळ्यांची मिळून जी टीम झाली आहे त्या टीमचं हे कार्य उत्तम रीतीने चाललेलं आहे वी हॅव टू आईज बट वी सी वन पिक्चर दिस इज अ स्पेशल फॅक्ट अबाउट अवर आईज आपल्या डोळ्यांचं हे वैशिष्ट्य आहे की ते दोन असले तरी ते आपल्याला एकच चित्र दाखवतात दोन वेगळी वेगळी चित्र दाखवत नाही वी कॅन सी ओन्ली वन पिक्चर विथ अवर टू आईज म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या दोन प्रतिमा दिसत नाहीत एक वस्तू एक संद आपल्याला दिसते देअर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया ऑन are स्किन बट मोस्ट ऑफ एक विषाणू जोरदार कार्यरत आहे कोणता तो कोविड नाईन्टीन हो की नाही त्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे आपल्या शरीराला त्रास दिलेला आहे हो की नाही पण आपल्या शरीरावर असे अनेक बॅक्टेरिया म्हणजे विषाणू असतात जीवाणू असतात अनेक बॅक्टेरिया असतात जीवाणू जे आपल्याला इजा करत नाही दे आर हामले ते आपल्याला इजा करत नाही बघा शरीरावर असे विविध प्रकारचे बॅक्टेरियाज असतात बघा तुम्हाला दिसतील तुम्हाला वाटेल हे काय आहे रंगी रंगीबेरंगी कसले मणी ठेवले आहेत तर ते मणी नाहीये ती बॅक्टेरियांची चित्र आहे असे हे विविध प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या शरीरावर असतात आणि ते हार्मलेस असतात ते आपल्याला कोणतीही इजा करत नाही आपल्या शरीराला कोणताही त्रास देत नाही बघा विविध प्रकारचे बॅक्टेरिया तुम्हाला दिसताय तिथे बघा हे सुद्धा

बघा आपल्या नाकाचं एक मोठ वैशिष्ट्य आहे की आपण नाकाने वास घेतो श्वास तर घेतोच श्वास निश्वास आपल्या नाकाने सुरू असतो पण अजून एक गोष्ट आपण नाकाने करतो ती म्हणजे घेतो तर आपण नाकाने पन्नास हजार प्रकारचे वेगवेगळे स्मेल किंवा वास घेऊ शकतो घेऊ शकतो आणि ते लक्षात पण ठेवू शकतो पन्नास हजार प्रकारचे विविध वास आपण लक्षात ठेवू शकतो आपलं नाक हे विविध प्रकारचे पन्नास हजार असे वास लक्षात ठेवू शकत ही आपल्या नाकाची मोठी स्पेशालिटी आहे की वेगवेगळ्या प्रकारचे वास लगेच ओळखता येतात जस बघा जेवण करताना विविध पदार्थांचा वेगवेगळा वास येतो हो की नाही मसाल्याचा वास वेगळा येतो लसणीचा वास वेगळा येतो आल्याचा वास वेगळा येतो कांद्याचा वास वेगळा येतो टोमॅटोचा वास वेगळा येतो कडीपत्त्याचा वास वेगळा येतो कोथिंबीरचा वास वेगळा येतो लिंबूचा वास वेगळा येतो मग हे अनेक प्रकारचे जे स्मेल्स आहेत वास आहेत हे आपलं नाक बरोबर लक्षात ठेवत म्हणजे आता आपल्याला लिंबूचा वास आला तर आपण कांद्याचा वास आला असं म्हणत नाही आपण म्हणतो लिंबूचाच वास आला कारण आपल्या नाकाला तो वास लक्षात असतो पहा बरं सेंटचा वास सेंटचा वास तर आपण कधीच विसरत नाही सुगंध आपल्याला खूप आवडतो हो की नाही हा आहे सेंटचा वास घाणीचा वास आला आपण नाक पटकन दाबून घेतो हो की नाही घाण हो वास आला नाक लगेच दाबून घेतो आपण बघा त्यांनी एक पॅटीस बनवलंय आणि पॅटीसचा वास घेतोय हा हा मस्त वास येतोय पिझ्झा युअर फेवरेट पिझ्झा लक्षात असतो कि नाही तुमच्या हा पण वास हा कुठेही म्हणजे दुकाना बाहेरून जाताना जर तुम्हाला वास आला लगेच आपल्या तोंडाला पाणी सुटत ती वस्तू खावीशी वाटते चांगला वास आला की ओके हो नाही सिगरेटचा वास कोणी सिगरेट आजूबाजूला उडत असेल लगेच आपल्याला जाणवतो कुठून तरी सिगरेटचा वास येतो आहे जो आपल्याला आवडत नाही नाकाला दोन्ही आवडत नाही ते पण आवडतात ते पण वास कळतात आवडत नाहीत ते पण वास नाकाला कळतात असे पन्नास हजार प्रकारचे वास नाकाच्या लक्षात असतात नोज रिमेंबर फिफ्टी थाउजंड स्मेल्स डिफरंट स्मेल्स ऑरेंज ऑरेंजचा वास घेतलाय चहा कॉफी मस्त वास येतो फुलाचा वास तर काय सुगंधच बघा तुम्हाला थोडेसे इथे वेगवेगळे स्मेल मी दाखवले पण आपल्या नाकाला तर पन्नास हजार स्मेल लक्षात असतात पन्नास हजार वेगवेगळ्या प्रकारचे वास आपल्या नाकाच्या लक्षात असतात युअर नोज कॅन रिमेंबर फिफ्टी थाउजंड सेंट्स युअर नोज कॅन रिमेंबर फिफ्टी थाउजंड सेंट्स दिस इज अ स्पेशल फॅक्ट अबाउट अवरनोज आपण स्पेशालिटी बघतोय ना एक एक अवयवाची मग हे आपल्या नाकाची स्पेशालिटी आहे दॅट अवर अवरनोज कॅन रिमेंबर फिफ्टी थाउजंड डिफरंट सेन्स वेगवेगळ्या प्रकारचे पन्नास हजार प्रकारचे स्मेल्स, वास आपलं नाक लक्षात ठेवतं

हाडं असतात सा हो 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 ती सांधत जातात एकत्र येत जातात जोडत जातात अँड जेव्हा त्या बाळाचा मोठा माणूस होतो ग्रोनप होतो मोठा माणूस होतो ग्रोनप्स हॅव फ्युअर बोन्स दॅन बेबीज मोठा झाल्यावर मात्र लहानपणी जी तीनशे हाडं असतात ती तीनशे हाडं राहत नाही तर अनेक हाड एकमेकांशी जुळतात सांधली जातात फ्यूज होतात आणि मग मोठ्या माणसाच्या शरीरामध्ये दोनशे सहा देर आर टू हंड्रेड अँड सिक्स बोन्स इन देअर बॉडी ग्रोन म्हणजे मोठ्या माणसांच्या शरीरात मात्र दोनशे सहा हाड असतात तर तोच माणूस ज्या बेगी असतो छोटा बाळ असतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये तीनशे हाड असतात पण जस जस ते बाळ मोठं व्हायला लागतं मोठा, ला 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 मोठा माणूस बनायला लागतं तस तसं हाड जुळत जातात आणि त्या तीनशे हाडांची दोनशे सहा हाड होता बेबी हॅव थ्री हंड्रेड बोन्स तुम्हाला हे भूत नाही दाखवलंय हा घाबरवायला हा तुम्हाला स्केलिटन दाखवलाय म्हणजे हाडांचा सापळा आपल्या शरीरामध्ये असा हाडांचा सापळा असतो अशी विविध हाड असतात our aplamaasastha. Okay, baby has 300 bones, adults have 206 bones. Baby, 300 bones, adults, 206 bones. This is a special fact about our bones. आपल्या हाडांचं हे वैशिष्ट्य आहे लहान बाळाच्या शरीरामध्ये तीनशे हाड असतात पण त्याच लहान बाळाचं मोठ्या माणसात जेव्हा रूपांतर होतं तेव्हा हाडं एकमेकांबरोबर सांधली जातात जुळली जातात आणि मोठ्या माणसाच्या शरीरामध्ये दोनशे सहा हाड उरतात तीनशेची दोनशे सहा होतात बेबीज हॅव अराउंड हंड्रेड मोर बोन्स दॅन अॅडल्टॅव लहान मुलांच्या शरीरात अराऊंड हंड्रेड मोर बोन्स देन ॲडल्ट लहान मुलांच्या शरीरात मोठ्या माणसांपेक्षा जवळजवळ शंभर हाड जास्त असतात जास्त असतात लहान मुलांच्या शरीरातली हाडं जास्त असतात mukanya manisancha shirirat kihado kami yasta la manisancha shirirat tinche mukanya shirirat donshe sah adults have 206 bones newborn babies have 300 bones their bones fuse as they grow resulting in fewer bones as adults फ्यूज मी आता सांगितलं फ्यूज होतात म्हणजे सांधली जातात एकत्र येतात द बोन्स कम टुगेदर ऍज दे ग्रो जशी लहान मुलाचा मोठा माणूस व्हायला लागतो तशी हाड जुळतात सांधली जातात आणि त्याचा रिझल्ट काय होतो त्याचा परिणाम काय होतो तर मोठ्या माणसांच्या शरीरात Resulting in fewer bones as adults. Adults manje proud manse, moti manse. Adults manse ancha sharira lahan mulan piksha ja, kami hada astar. Adults manse ancha sharira lahan Mulancha sharira piksha kami hada astar. This is the special fact about our bones. This is a special fact about our bones. बॉडी रिपेअर इट सेल्फ रिपेअर रिपेअर होते एखादी वस्तू बिघडली की आपण रिपेअर करतो पण रिपेअर करताना आपण स्क्रू वापरतो हो की नाही दुसरं काहीतरी एखादा मलम वापरतो काहीतरी लावतो त्या वस्तूला पण आपली बॉडी असते इट रिपेअर्स इट सेल्फ ती स्वतःची स्वतः रिपेअर होते तिला काही लावा लावू नका पण बॉडी गेट्स रिपेअर सेल्फ स्वतःची स्वतः ती बरी होती इफ द स्किन इज कट जर आपली ही चामडी कापली गेली और इंज्युअर्ड किंवा आपल्याला काही लागलं आपण पडलो आपल्याला जखम झाली ब्लड स्टार्ट फ्लोईंग ओके ने हात कापला पडून जखम झाली तर लगेच रक्त बाहेर येत रक्त जखमेतून रक्त व्हायला लागतं आफ्टर अ लिटिल इट क्लॉट सुरुवातीला रक्त वाहतं जरा वेळ झाला एक पाच ते दहा मिनिट झाली कि ते रक्त सुकायला लागत तिथे रक्ताची गुठळी तयार होते पहिलं काय होत आफ्टर लिटिल व्हाईट इट क्लॉट रक्ताची गुठळी होती ती गुठळी हळूहळू सुकते अँड स्कॅप फॉर्म्स ऑन द कट आणि हळूहळू त्या जखमेवर खपली धरायला लागते ओके ना चॉकलेटी रंगाची स्किन येते चॉकलेटी रंगाची कातडी येते त्याला आपण खपली म्हणतो ती खपली धरायला लागते आफ्टर अ फ्यू डेज काही दिवसानंतर खपली सुद्धा गळून पडते अँड देअर इज न्यू स्कीन अंडर द स्कॅब आणि मग त्या खपली खाली नवीन कातडी येते नवीन स्कीन येते the body repairs itself if the skin is cut or injured blood starts flowing after a little while it clots a scab forms on the cut after a few days the scab falls off there is new skin under the scab बघा एक एक पायरी तुम्हाला आहे ब्लड कम्स फ्रॉम कटर वाउंड आपल्या जखमेतून रक्त येत बरोबर ब्लड क्लॉटेड पहिलं रक्त असं गळत असतं पहिल्या चित्रातल्यासारखं थोड्या वेळानी ते रक्त गळायचं बंद होत आणि त्या रक्ताची काय होते गुठळी तयार होते क्लॉट तयार होते मग काही एक एक किंवा दोन दिवस गेले की त्या जखमेवर अशा प्रकारची खपली तयार होते ओके नाही जखमेवर अशी खपली तयार होते आणि अजून चार पाच दिवसांनी ती खपली सुद्धा गळून जाते आणि अ स्कॅप फॉल्स ऑफ अँड न्यू स्किन फॉर्म्स ऑन कच ऑर वाउंड ती खपली गळून जाते आणि आतमध्ये एक नवीन स्कीन तयार होते ओके पहा बर त्या माणसाची जखम कशी बरी होते बघा पहिलं रक्त येत होत गुठळी झाली मग खपली धरली आणि मग नवीन स्कीन येऊन जखम पूर्ण बरी झाली This is a special fact about our skin that it repairs itself. He aplaya skin sa aplatwachit so Vaishishthya he kiki svata chi bari Okay. The air from our sneeze can travel at a speed of about. 160 किलोमीटर्स पर आवर आपली स्नीज म्हणजे जी शिंक आहे त्या शिंकेतून येणारी जी हवा आहे एअर आहे ती इतक्या स्पीडनी येते की तिचा स्पीड तासाला एकशे साठ किलोमीटर एवढा असतो अँड वेन वी कफ द एअर फ्रॉम अवर कफ ट्रॅव्हल्स ऍट अबाउट नाईन्टी फाय किलोमीटर्स पर आवर आणि आपण जेव्हा खोकतो तेव्हा आपल्या खोकण्यामधून जी हवा जाते ती हवा तासाला पंच्याण्णव किलोमीटर एवढ्या वेगाने बाहेर जाते द एअर फ्रॉम अवर स्नीज कॅन ट्रॅव्हल ऍट अ स्पीड ऑफ अबाउट वन हंड्रेड अँड सिक्स्टी किलोमीटर पर अवर वेन वी कफ द एअर फ्रॉम अवर कफ ट्रॅव्हल्स ऍट अबाउट नाईन्टी फाईव्ह किलोमीटर पर आवर बघा हा माणूस शिंकतोय त्यांच्या शिंकेतून किती लांब हवारा उडतो बघा दिस इज अ स्पेशल फॅक्ट अबाउट स्नीज आपल्या अबाउटे ही स्पेशल गोष्ट आहे की एअर फ्रॉम अवर ट्रॅव्हल ऍट स्पीड ऑफ अबाउट हंड्रेड अँड सिक्स्टी किलोमीटर पर अवर आपल्या शिंकेमधन जी हवा जाते त्या हवेचा स्पीड एकशे साठ किलोमीटर इतका असतो ही आपल्या शिंकेबद्दलची एक स्पेशल गोष्ट आहे दिस इज अ स्पेशल फॅक्ट अबाउट अवर स्नी फ्रॉम अवर स्नीव्हल ऍट द स्पीड ऑफ अबाउट हंड्रेड अँड सिक्स्टी किलोमीटर पर आवर अँड धिस मॅन इज कफिंग खोकतोय खोकल्याचं काय वैशिष्ट्य आहे बघा धिस इज अ अ स्पेशल फॅक्ट अबाउट अवर 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 कफ कफ दॅट एअर फ्रॉम कॅन ट्रॅव्हल स्पीड ऑफ किलोमीटर पर खोकल्यामधून जी हवा येते बाहेर त्या हवेचा वेग तासाला पंच्याण्णव किलोमीटर एवढा असतो

यासाठी डॉक्टर प्लास्टर करतात पण आतलं जे तुटलेलं हाड असत ते स्वतःच स्वतः रिपेअर होत बघा हाड तुटलंय आता हाड जुळ जुड़, जुळायला लागलं बघा एक प्रकारचा चिकट द्राव आलाय हाडांमधून हे पा अजून जुळत आलं आणि व्यवस्थित जुळलं शरीर आतल्या आत हाडाला रिपेअर करत आपली बॉडी आहे ती आत हाडाला रिपेअर करते दिस इज अ स्पेशल फॅक्ट अबाउट अवर ब्रोकन बोन दॅट इट ग्रोज अगेन अँड रिपेअर इट सेल्फ ते पुन्हा वाढत आणि स्वतःच स्वतःला रिपेअर करत स्वतःच स्वतः बर होत बघा त्या मुलीचा पाय पायाचं हाड तुटलंय ती एक्स रे दाखवते आणि डॉक्टरांनी तिच्या पायाला काय घातलेलं आहे प्लास्टर घातलेला आहे हे बघा दुसरं एक पायाला प्लास्टर घातल्याचं चित्र डॉक्टर यूज अ प्लास्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली हाड नीट वाढावं वा। पण डॉक्टर त्या हाडाला प्लास्टर घालता आता बघा काही कठीण शब्द आपण बघूया हार्मलेस बॅक्टेरिया हार्मलेस म्हणजे इजा न करणारे फ्यूज फ्यूज म्हणजे सांधणे बोन्स गेट फ्यूज्ड आणि बघा लहान मुलांच्या शरीरामध्ये थ्री हंड्रेड बोन्स चाय दे गेट फ्यूज अँड व्हेन अ चाइल्ड बिकम्स अडल्ट बोन बिकम्स टू हंड्रेड अँड सिक्स बोन रिमेन्स टू हंड्रेड अँड सिक्स सो फ्यूज फ्यूज म्हणजे सांधणे क्लॉट रक्ताचा क्लॉट झाला म्हणजे गाठ झाली म्हणजे खपली आणि म्हणजे ओके लिसन केअरफुली रीड अँड रिमेंबर आता आपण जी शरीराची वैशिष्ट्य ऐकली त्या शरीरासाठी आपण काय काय केलं पाहिजे Listen carefully, read and remember. Our body is so wonderful, we must take care of our body. Our body is so wonderful, we must take care of our body. Listen carefully, read and remember. वी शुड इट वेल ऍट रेग्युलर टाइम्स रोज वेळच्या वेळी आणि चांगलं खाल्लं पाहिजे शुड अँड व्हेजिटेबल्स आपल्या जेवणामध्ये फळांचा आणि भाज्यांचा भरपूर समावेश असला पाहिजे वी शुड इट वेल ऍट रेग्युलर टाइम्स वी शुड इट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स Listen carefully, read, and remember. We should drink enough water upon rose भरपूर pani pilo paje. We should take enough exercise, a pleasure रोज uponro व्यायाम kela paje Listen carefully, read, and remember. वी शुड गेट enough sleep. स्लीम पुरेशी झोप पुरेशी विश्रांती आपण घेतली पाहिजे वी शुड कीप अवर बॉडी अँड हेअर क्लीन रोज स्वच्छ पाण्याने आंघोळ केली पाहिजे आपलं शरीर आणि आपले केस स्वच्छ ठेवले पाहिजे लिसन केअरफुली रीड अँड रिमेंबर We should cut our nails regularly. आपल्या नख आपण नेहमी आणि व्यवस्थित कापली पाहिजे We should cover our mouth when we cough or sneeze. आताच आपण बघितलं कफ आणि स्नीज मधन किती जोरात हवा बाहेर पास होते कि त्याच्यातून जंतू सुद्धा जातात म्हणून आपण खोकताना आणि शिंकताना आपल्या तोंडावर रुमाल धरला पाहिजे वी शुड कव्हर माउथ रुमाल नसेल तर तोंडानी हाताने तोंड झाकलं पाहिजे वी शुड कव्हर अवर माउथ वेन वी कफ ऑर स्नीज स्नी शूड कट अवर नेल्स रेग्युलरली वी शुड कव्हर अवर माउथ वेन वी कफ ऑर स्नीज we should wear clean clothes every day रोज आपण धुतलेले स्वच्छ कपडे घातले पाहिजे बाय बाय चिल्ड्रन टेक केअर बी सेफ हॅव अ नाईस डे